मुंबई पुण्याबरोबर धुळेकरांच्याही सेवेत आणलेल्या भाऊ ब्रँड हब लेडीज चिल्ड्रन्स गार्मेंटचा भव्य शुभारंभ जिल्हा रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर सौ पल्लवी सापळे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अमिषाताई अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध सामाजिक उपक्रमही घेण्यात आले. भाऊ ब्रँड हब जेंट्स गार्मेंट्सला ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे व ग्राहकांच्या अधिक पसंतीनुसार प्रोप्रायटर राज विनोद थोरात व पंकज बाजीराव धात्र यांनी धुळे शहरातील नटराज टॉकी जवळील 80 कुटी रोड धुळे येथील शिवकुटिया येथे लेडीज अँड चिल्ड्रन्स गार्मेंट्स या ब्रँडेड रेडीमेड कपड्यांच्या दालनाच्या शुभारंभाचं आयोजन केलं होतं. तो उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. तसेच या शुभारंभाच्या शुभमुहूर्तावर हळदी कुंकू कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला निमंत्रक म्हणून सौ ललिता विनोद थोरात, सौ मनीषा संदीप थोरात व सौ मोहिनी पंकज धात्र या उपस्थित होत्या. तसेच यावेळी कोरोना या महामारीच्या काळात ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं अशा महिला भगिनींचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी पार पडलेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमावेळी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, सौ शैला सोनार, सुनीता मोरे, त्रिवेणी महाले, चंद्रकला जगताप, डॉक्टर माधुरी बापना, संध्या कांबळे, सुनीता गुज्जर, सुरेखा जोंधळे, सौ रुपाली भावसार, सोनल गोरे, वनिता भारसकर आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाप्रसंगी मीरा काकू थोरात, सौ वीणा थोरात, वैशाली थोरात, सौ नलिनी थोरात, रजनी थोरात आदी महिलांचं विशेष सहकार्य लाभलं. मी ते स्टेजवर बसले होते आणि दोन गोष्टी मला जाणवल्या. एक तर इथे जेव्हा मी ही ब्रँड्सची नावं पाहिली, आतापर्यंत आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मी मूळची मुंबईचीच आहे, तर इथे झारा ब्रँड पाहिलं, रेमंड्स पाहिलं आणि झाराबद्दल मी 1-1.5 वर्षापूर्वीच वाचलं होतं की झाराचं जे दुकान आहे मुंबईत फ्लोरा फाउंटेनला, त्या दुकानाच्या वस्तूंची किंमत दूर राहिली, त्या दुकानाचं भाडंच महिन्याचं काहीतरी 80 लाख वगैरे आहे. तर ती ते झारा ब्रँड धुळ्यात येत आहे ही माझ्यामध्ये तरी धुळेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे मोठे मोठे ब्रँड्स आणि मुंबईत तुम्ही शॉपिंगला गेलात किंवा पुण्यात नाशिकला गेलात, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल. इकडे एका रूफच्या अंडर किंवा एका छताखाली हे मिळतंय, ही नक्कीच धुळेकरांसाठी एक संधी आहे. कारण मी नेहमीच ऐकते काही काम असेल की लोक कमीत कमी नाशिकला तरी जातात. मी इथे आता 7-8 महिने झाले आले हे पाहते. दुसरं मला इथे खूप आवडलं की हा उद्घाटन सोहळा असला तरी इथे थोरात कुटुंब एकदम इन्वॉल्व्ह दिसतंय सगळे. आणि फॉर अ चेंज जे आपल्या भारतीय संस्कृतीत फार कमी दिसतं की पुरुषांनी विलिंगली सपोर्टिंग रोल घेतलेला आहे आणि हे ग्रामीण भागासाठी हा खूप चांगला संदेश दिलेला आहे. कारण का एक डॉक्टर म्हणून आणि एक लहान मुलांचे डॉक्टर म्हणून खूपदा महिलांना उपेक्षित ठेवलेलंच मी पाहिलेलं आहे. तर या कुटुंबाकडून हा एक आदर्श घेण्यासारखा आहे की त्यांनी महिलांना आज फुल स्टारिंग रोल दिलेला आहे आणि स्वतः एक्स्ट्राज म्हणून बाजूला राहिलेले आहेत. खरंच त्यांचं त्यासाठी मी कौतुक करते.